मालेगाव येथील सिटी जंक्शन कॉम्प्लेक्स परिसरात IKF फायनान्सचा शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी IKF फायनान्स लिमिटेड चे CEO रामा राजू घनश्याम शुक्ला, नाशिक ब्रांच मॅनेजर प्रशांत चंद्रात्रे उपस्थित होते. IKF फायनान्सच्या महाराष्ट्रात 28 शाखा आहेत. 1991 साली IKF फायनान्स हैदराबाद येथे सुरू करण्यात आल्याची माहिती फायनान्स कंपनीचे CEO रामा राजू यांच्यासह उपस्थितांना दिली. फायनान्स स्टार्टेड इन 1991, बेस्ड एट हैदराबाद, और कॉर्पोरेट ऑफिस एट हैदराबाद. वी हैव 113 ब्रांचेस अक्रॉस पैन इंडिया. अभी महाराष्ट्र में 20 ब्रांच, दिस इज 20th ब्रांच, 20 ब्रांचेस हैं. बाय मार्च 25 ब्रांचेस हो जाएगा. पैन इंडिया में 200 ब्रांच हो जाएगा. अपना यूज्ड कार्स का, प्रीओन्ड कार्स का, प्रीओन्ड कमर्शियल व्हीकल्स का, न्यू कमर्शियल व्हीकल्स का फाइनेंस करता है. फॉर रिटेल ट्रांसपोर्टर्स दे कैन यूज़ दिस व्हीकल. दिस इज अर्न एंड पे कॉन्सेप्ट का गाड़ी है. वेयर दे विल यूज़ द ड्राइवर कैन कम एंड पिकअप द व्हीकल, टेक द लोन एंड ही विल यूज़ द व्हीकल एंड वी फाइनेंस दैट एंड ही कैन पे द EMI एंड ऑल्सो ही कैन हैव ए लाइवलीहुड विथ हिज फैमिली, फॉर हिज फैमिली. एंड वी हैव वी आर एक्सपैंडिंग इन पैन इंडिया टू 200 ब्रांचेस एंड आवर एसेट्स अंडर मैनेजमेंट इज मोर देन 2000 क्रोर्स एज ऑफ सेप्टेम्बर 2022. And we are happy to open the branch in Malegaon and wishing my entire Malegaon team and Maharashtra team all the best for this. Basically, jaisa abhi hamare CEO sir ne company ke profile ke bare mein aur is branch ke bare mein already brief kar diya hai. We are into in the business of used commercial vehicle, new CV, used car and construction equipment for retail customers. Mostly we are emphasizing on retail customers. Malegaon, Maharashtra का हमारा 20th branch है जो आज open हो रहा है. तो इसको include करके North Maharashtra में ये हमारा तीसरा branch है, Nasik, Malegaon and Jalgaon. Further we are planning to open another 2-3 branches in Maharashtra which will be declared shortly, next 1 month or 2 months down the line. मी प्रसाद चंद्रात्रे, IKF फायनान्स नाशिकमध्ये मी ब्रँच मॅनेजर, आणि हे आमचे मालेगावचे ब्रँच मॅनेजर आहेत महेंद्रजी सोळुंके. आज या ठिकाणी मालेगावमध्ये IKF फायनान्सच्या नॉर्थ महाराष्ट्राच्या तिसऱ्या ब्रँचचं ओपनिंग झालेलं आहे. बेसिकली हैदराबाद बेस्ड कंपनी आहे आणि ऑल ओवर इंडिया प्रेझेन्स आहे. सध्या आमच्या महाराष्ट्रातली ही 28वी ब्रँच आहे. या इथे फायनान्स ऑफिस चालू करण्यामागचा मेन उद्देश असा आहे की मालेगावमध्ये जो चांगला कस्टमर बेस आहे त्या सगळ्यांना कॅटर करण्यासाठी, त्यांना सुविधा देण्यासाठी आमच्याकडे सर्व प्रकारचे वाहन कर्ज, नवीन जुन्या गाड्यांवर वाहन कर्ज, तसेच कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स यावरही आम्ही वाहन कर्ज प्रोव्हाइड करतो. लवकरच काही दिवसात आमची धुळ्याला इथे वाहन कर्जाची ब्रांच चालू होणार आहे. आत्ता सध्याही आमचा तिथे प्रेझेन्स आहे, आमचे 2 माणसं तिथे असतातच. अधिक मालेगावमध्ये लवकरच आम्ही होम फायनान्सची सुविधा पण चालू करत आहोत. तसंच आज या कार्यक्रमाला आमचे प्रमुख अतिथी जे होते ते आमच्या कंपनीचे CEO श्री रामाराजू सर, स्टेट हेड श्री घनश्याम सर, तसेच अविनाश पाटील सर हे होते, आणि विविध फायनान्सर्स आमचे डील चॅनल पार्टनर्स जसे विजयजी पाटोळे पहुरून इथे आलेले आहेत. सर्व मालेगावमधले जे DSA आहेत, साऊथ ऑटो, मंगलमूर्ती वाहन बाजार, हे पण यांनी पण या ठिकाणी भेट दिलेली आहे. आमचे सर्व फायनान्स कंपन्यांमधले मित्र जसे चोला मंडलम, सूर्योदय फायनान्स, काही इन्शुरन्स कंपन्या, इफ्को टोकियोचे प्रदीप कासार साहेब यांची पण इथे उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.